नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पेशी रचना व सूक्ष्मजीव हा 7वा पाठ शिकणार आहोत. पेशीची अंगके कोणती, त्यांची कार्य काय आहेत, तसेच सूक्ष्मजीव म्हणजे काय, त्यांचे प्रकार किती, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पेशी म्हणजे काय हे जाणून घेऊया. पेशी हे सजीव प्राण्यांचे एक मूलभूत आणि संरचनात्मक एकक आहे. सर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात हे तर तुम्हाला माहितच आहे. वनस्पती, प्राणी, अगदी आपण सुद्धा पेशींनीच बनलेलो आहोत. पेशीच्या अभ्यासाला सुरुवात करताना सुरुवातीला आपण पेशीचा इतिहास पाहूया. रॉबर्ट हुक या इंग्रज शास्त्रज्ञाने सुमारे 1665 मध्ये सूक्ष्मदर्शी यंत्रामध्ये लाकडी बुचाचा पातळ काप घेऊन पाहिले असता त्याला त्या कापाची रचना मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे कप्प्या कप्प्यांची बनलेली दिसली. या रचनेला रॉबर्ट हुकने पेशी हे नाव दिले. आता आपण पेशींची अंगके म्हणजे काय हे जाणून घेऊया. पेशींपासून सजीवांचे संघटन झालेले दिसते. सजीवांचे विविध जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये वेगवेगळे घटक असतात, त्यांनाच पेशीची अंगके असे म्हणतात. पेशी पटल, पेशी भित्तिका, पेशी रस, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रायबोसोम्स, लायसोसोम्स, लवके, केंद्रक, रिक्तिका ही अनेक पेशीची अंगके आहेत. आता आपण पेशी पटल म्हणजेच सेल मेम्ब्रेन याचा अभ्यास करूया. पेशी पटल हे पेशीची बाह्य आवरण आहे. हे अत्यंत पातळ लवचिक पापुद्र्यासारखे असते. पेशी पटल हे पेशीच्या आतील भागांचे संरक्षण करते, तसेच पेशीच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवते. पेशी पटलामुळे पेशीचा आकार निश्चित राहतो. आता आपण पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल याच्याकडे वळूया. पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीत आढळते. वनस्पती पेशीत पेशी पटलाच्या बाहेर असलेल्या आवरणाला पेशी भित्तिका म्हणतात. ही सेल्युलस पदार्थाची बनलेली असते. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. पेशी भित्तिकेमुळे पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो. त्यामुळे पेशीचा आकार निश्चित तर होतोच, तसेच पेशीच्या आतील घटकांनाही संरक्षण प्राप्त होते. आता आपण केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस याबद्दल जाणून घेऊया. केंद्रक हा पेशीतील मोठ्यात मोठा मध्यवर्ती घटक आहे. बहुधा केंद्रक गोल आकाराचे असते. केंद्रकाभोवती असणारे केंद्रपटल सच्छिद्र असते. केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात. डीएनएच्या ठराविक लांबीच्या धाग्यास जनुक असे म्हणतात. केंद्रक पेशीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते. पेशी विभाजनात भाग घेते. केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकांनुसार अनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत असतात. आता आपण पेशीरस म्हणजेच सायटोप्लाझम याबद्दल जाणून घेऊया. पेशीतील केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भागास पेशीरस किंवा पेशी द्रव असे म्हणतात. पेशीरस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बनी, अकार्बनी पदार्थ आणि विविध अंगके असणारा अर्धप्रवाही पदार्थ आहे. पेशीरसातील विविध अंगकांद्वारे पेशीतील सर्व क्रिया घडवून आणल्या जातात. आता आपण मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका म्हणजे काय हे जाणून घेऊया. हे मायटोकॉन्ड्रिया वेगवेगळ्या आकारांचे असतात. प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे आढळतात. प्रत्येक मायटोकॉन्ड्रियास दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात. पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम मायटोकॉन्ड्रिया करते. पेशीला जरूर असेल तेव्हा ऊर्जा पुरवते, म्हणून याला पेशीचे ऊर्जा केंद्र असेही संबोधतात. आता आपण गोल्जी पिंड म्हणजेच गोल्गी अपरेटस म्हणजे काय हे जाणून घेऊया. पेशी रसातील चपटे पटल असणाऱ्या पिशव्यांना गोल्जी पिंड असे म्हणतात. यामध्ये विविध प्रकारचे विकर साठवले जातात. आकृतीत पाहता येईल की गोल्जी पिंड हे साधारणपणे वलय आकारात असल्याचे दिसून येईल.
आता आपण रिक्तिका बद्दल माहिती पाहू. रिक्तिका म्हणजे पोकळी. एका पटलाने आच्छादित अंगकाला रिक्तिका असे म्हणतात. वनस्पती पेशीतील रिक्तिका आकाराने मोठ्या असतात. उत्सर्जित पदार्थ तसेच विविध स्राव तात्पुरते साठवण्याचे काम रिक्तिकांमार्फत केले जाते. मित्रांनो, या पाठात आतापर्यंत आपण काय शिकलो हे जरा आठवूया. पेशी हा प्रत्येक सजीवाचा मूलभूत घटक आहे. पेशीरस असलेल्या आणि पेशी पटलांनी बंदिस्त असलेल्या कप्प्याला पेशी असे म्हणतात. केंद्रक, पेशी द्रव्य व पेशी पटल हे पेशींचे मुख्य घटक आहे. वनस्पती पेशीतील पेशी पटलाच्या बाहेर सेल्युलोजच्या पेशी भित्तिका असतात. पेशी द्रवात मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रायबोझोम्स, लायसोसोम्स, लवके, रिक्तिका ही अंगके असतात. मित्रांनो, आता आपण या पाठाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. तो भाग म्हणजे सूक्ष्मजीव. आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात, मातीत अनंत सूक्ष्मजीव आहेत. विषाणू, जीवाणू, शैवाल, कवके, किण्व पेशी आदी जीव यांची माहिती पुढे दिलेलीच आहे. हे सर्व सूक्ष्मजीव आहेत. काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात तर काही उपद्रवीही असतात. मित्रांनो, आता आपण विषाणूंचा अभ्यास करूया. यांचा अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमुळे शक्य झाला आहे. यांमध्ये रचना साधी असून पेशीरस व अंगके नसतात. विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते. त्यामध्ये डी ऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए किंवा रायबो न्यूक्लिक ऍसिड आरएनए असतात. यांच्यामुळे वनस्पती व प्राण्यांमध्ये विविध रोग निर्माण होतात. जीवाणू. जीवाणू हे विषाणूंपेक्षा आकाराने मोठे असतात पण सूक्ष्मदर्शीशिवाय दिसत नाही. जीवाणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसूत्रे असतात. तसेच पेशी भित्तिका, पेशी पटल, पेशी रस ही अंगके असतात. काही जीवाणू उपकारक असतात तर काही जीवाणू उपद्रवी किंवा रोगकारक असतात. शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांचे काठीत असणारे रायझोबियम जीवाणू हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतरण घडवून आणतात. ही संयुगे मातीत मिसळली गेल्याने माती सुपीक बनते आणि नायट्रोजनचे स्थिरीकरणही होते. स्टॅपिलोकोक जीवाणू खाद्यपदार्थावर वाढताना एंटेरोटॉक्सिन नावाची विषारी रसायन तयार करतात. यामुळे असे पदार्थ खाल्ले की जुलाब आणि उलट्या होतात. वेळीच केलेल्या थोड्याशा उपचारानंतर व्याधी बरी होते. असे खाद्यपदार्थ पोटात गेल्यास जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतो. म्हणून हवाबंद पदार्थ किती दिवसापर्यंत खावेत याचा निर्देश डब्यावर केलेला असतो. असे खाद्यपदार्थ खरेदी करताना ही माहिती पडताळून घेणे फार गरजेचे असते. शैवाल हे ओल्या दमट जागेत आढळते. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती वर्गातील पेशीमध्ये हरित द्रव्य असते. त्या स्वयंपोषी आहेत. बहुतांशी शैवाले उपयुक्त आहेत. काही शैवालांचा अन्न म्हणून उपयोगही होतो. इमारतींवरील पाण्याच्या मोठ्या टाक्यांमध्ये प्रकाशात हे शैवाल वाढल्यास पाण्याला दुर्गंधी येते. शैवालाचा एक पेशीय प्रकार म्हणून डायटम ओळखले जाते. आता कवक म्हणजे काय हे जाणून घेऊया. काही कवके उपयुक्त असतात तर काही उपद्रवकारक कवकांमुळे पदार्थांची नासाडी होते. त्वचेचे रोग होतात. या वर्गाच्या वनस्पतींच्या पेशींमध्ये हरित द्रव्य नसते त्यामुळे त्या परपोषी असतात. दमट ओल्या जागेत कार्बनी पदार्थावर त्या वाढतात. पेनिसिलियम जातीतील कवक वाढताना तयार झालेले रसायन विशिष्ट सूक्ष्मजीवांच्या नाशास कारणीभूत ठरते असा शोध 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाला लागला. सध्या प्रसिद्ध असलेले पेनिसिलिन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलियम पासून बनले आहे. काही विशिष्ट सूक्ष्मजीवातच विशिष्ट प्रतिजैविके तयार करण्याची क्षमता असते. तसेच एका प्रतिजैविकात विशिष्ट सूक्ष्मजीवांचाच नाश करण्याची क्षमता असते. किण्व पेशी या कवक वर्गीय आहेत. किण्व पेशी किण्वनाची क्रिया करतात. सूक्ष्म जैविक किण्वन क्रियेतून उत्तम चव किंवा गंध असलेले कार्बनी पदार्थ तयार होतात. पाव, इडली, डोसा हे खाद्यपदार्थ किण्वन प्रक्रियेने तयार होतात. ते रुचकर लागतात. परंतु काही सूक्ष्म जैविक किण्वन क्रियेतून दुर्गंध आणि वाईट चव असलेले पदार्थही तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्यालायक राहत नाही.
आता आदिजीव या वर्गाबद्दल माहिती पाहूया. एक पेशीय प्राण्यांचा हा वर्ग आहे. यांच्या पेशीत हरितद्रव्य नसते. पेशी पटल केंद्रक असतात. तयार अन्न मिळून आदिजीव वाढतात. काही आदिजीव उपद्रवी असतात. अमीबा सारखे आदिजीव दूषित अन्न पाण्याद्वारे पोटात गेल्यास जुलाब, उलट्या यांसारखे पोटाचे विकारही होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर यांपासून कायमस्वरूपी त्रास होत राहतो. मित्रांनो, आज आपण या पाठात काय शिकलो हे जरा आठवण्याचा प्रयत्न करूया. पेशी हा प्रत्येक सजीवाचा मूलभूत घटक आहे. पेशीरस असलेल्या आणि पेशी पटलांनी बंदिस्त असलेल्या कप्प्याला पेशी म्हणतात. केंद्रक, पेशी द्रव्य व पेशी पटल हे पेशींचे प्रमुख घटक आहेत. वनस्पती पेशीत पेशी पटलाच्या बाहेर सेल्युलोजच्या पेशी भित्तिका असतात. पेशी द्रवात मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रायबोझोम्स, लायसोसोम्स, लवके, रिक्तिका ही अंगके असतात. काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात तर काही उपद्रवीही असतात. मित्रांनो, आज आपण या पाठात पेशींची अंगके, त्यांची कार्ये, तसेच विविध प्रकारचे सूक्ष्मजीव व त्यांचे आपल्याला होणारे फायदे व तोटे पाहिलेत. धन्यवाद.